कोकणीचे जुने पदार्थ एवढे पदार्थ ना ते दुर्मिळ व्हायला लागलेत. प्रत्येकाला पिझ्झा बर्गर हा मुंबईत बसून ऑर्डर देऊन पुण्यामुळे घरात येतो. जो मसाला आहे तो फक्त चव घ्यायची आणि डोळे बंद करून तो खाऊन टाकायचा आणि ती चव अनुभवायची. इथली खासियत म्हणजे हळदीच्या पानामध्ये जो बनवतात ना, तो एक हलकासा स्वाद त्याच्यामध्ये उतरलाय आणि तो खूप हलकासा उतरलाय. अप्रतिम मोदक आहे. आम्ही अनुभवली आपल्या कोकणातल्या संस्कृतीची, तिथल्या पारंपरिक पदार्थांची श्रीमंती. आजपर्यंत मी इतक्या थाळ्या खाल्ल्यात, पण इथल्या थाळीला मी नंबर एकचा दर्जा देईन. तर ही सर्वोत्कृष्ट थाळी मिळणार कोकणातलं छोटस गाव कोणतं, तिथे कसं जायचं, काय अनुभव घ्यायचा, थाळीमध्ये काय मिळतं, त्याचा दर किती, हे सगळं सविस्तर सांगणारे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आम्ही गेलो अबलोली नावाच्या छोट्याशा गावातल्या 100 वर्षांपेक्षा जास्त असणाऱ्या जुन्या घरात. अबलोली गुहागर पासून 35 किलोमीटर तर चिपळूण पासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. गुगल मॅपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोतच. तर या गावातलेच पेशाने शेतकरी असलेले सचिन आणि स्वरूपा कारेकर यांनी आपल्या कुटुंबासोबत उभं केलं आहे गारवा ऍग्रो टुरिझम. या छोट्याशा गावात परिश्रमाने त्यांनी अक्षरशः नंदनवनच फुलवलंय. कारेकरांचा वाडा 100 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे. ही वास्तू त्यांनी अगदी जशीच्या तशी जतन करून ठेवली. संपूर्ण जांभा दगड, माती आणि लाकडाचा वापर करून बांधलेलं घर तसंच भरभक्कम आहे आणि तितकंच देखणं सुद्धा. आतली प्रत्येक भिंत, प्रत्येक मांडणी, एक एक कोनाडा सुद्धा इतका सुंदर आहे की प्रत्येकाचं स्वतंत्र पेंटिंग होऊ शकतं. खरं तर लाखो रुपये खर्चून असाच अर्धी लुक आपल्या घरांना, कॅफेजना देण्याचा शहरांमध्ये प्रयत्न केला जातोय. मला कायम वाटतं आपल्या भारतीय वास्तुकलेसारखी कूल आणि समृद्ध वास्तुकलाच नाही, याच्या सौंदर्यापुढे मॉडर्न आर्किटेक्चर सुद्धा झक मारेल. इथलं देवघर तर इतकं सुंदर होतं की थेट एखाद्या पिरियोडिक फिल्मचं शूटच करावं. फोटोग्राफर नसणाऱ्यांना सुद्धा फोटो सेशन करण्याचा मोह इथे आवरणार नाही. याच वाड्यामध्ये शिमग्याच्या निमित्ताने पालखी येणार होती आणि त्याची जय्यत तयारी चालू होती. तांबूस जमिनीवरती रांगोळी रेखाटली जात होती. तर दुसरीकडे पालखीला जो नैवेद्य दाखवला जाणार होता त्याचीही तयारी जोरात चालू होती. गरम गरम तांदळाच्या भाकऱ्या चुलीवर भाजल्या जात होत्या. टम्म फुगलेली भाकरी बघूनच वेड लागला. गोडासाठी स्वरूपाताई आणि त्यांची मुलगी मोदक वळत होत्या. त्यांच्या हातांचा मोदक वळण्याचा स्पीड बघून एखादं मशीन पण लाजे. शूट करतोय, थोडं हळू वळता का मोदक, असं सांगितल्यावर आई लेकींनी बटन दाबल्यासारखा स्पीड कमी केला. मोदक बघूनच डोळ्याचं पारणं फिटलं. आता पुढ्यात काय वाढून ठेवलं जाणार आहे याची उत्सुकता कमालीची वाढली होती. जेवणाचा ये तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. इकडे नाचत गाजत पालखी आली. अबलोलीचं ग्रामदैवत नवलाई देवीची ही पालखी असते, जी गावातल्या प्रातिनिधिक 16 घरांमध्ये जाते. शिमगा असताना कोकणाच्या प्रत्येक गावामध्ये त्या त्या गावाच्या ग्रामदैवताची पालखी अशीच गावातल्या घरांमध्ये जाते. ही पालखी घराच्या अंगणात दाखल होते. आधी पूजा केली जाते, घरातल्या स्त्रिया ओटी भरतात आणि मग ती पालखी नाचवली जाते. प्रत्येक जण आळीपाळीने पालखी खांद्यावर घेऊन नाचवतो. पालखीचे भुई ही पालखी अशीच एका दिवशी 16 घरांमध्ये नाचवणार होते. पिढ्यानपिढ्या हे चालत आलेलं आहे आणि तितक्याच उत्साहाने दरवर्षी साजरं होतं. खरंच गणपती आणि शिमगा साजरा करावा तर तो कोकणातच. त्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी पालखी घरामध्ये दाखल झाली. तर प्रथेप्रमाणे मी तुम्हाला आता गारव्याची टूर सुद्धा देतो. जुन्या वाड्याला लागूनच यांची खूप मोठी वाडी आहे आणि या वाडीमध्येच छोटीशी पायवाट तयार केली. नजर जाईल तिथपर्यंत नुसती हिरवाई. चालत चालत गेल्यावर आधी डायनिंग एरिया लागतो. इथे लाईव्ह किचन सुद्धा आहे, जिथून आंबोळी भाकरी गरमागरम ताटात हजर होते. आणि इथूनच पुढे पुढे चालत गेलं तर पर्यटकांना राहण्यासाठी इथे साध्या पद्धतीचे छोटे छोटे कॉटेजेस आहेत, जे वाडीमध्येच आहेत. वेगवेगळे कॉटेजेस असल्यामुळे प्रत्येकाला छान प्रायव्हसी सुद्धा मिळते. आणि अशी साध्या पद्धतीने कॉटेजेस आहेत, त्यामुळे आपल्याला खरंच कोकणात कोणाच्या तरी घरी आलोय आपल्याला असं वाटतं. सिम्पल पण झाडांमध्ये असल्यामुळे खूप छान फील त्याला येतो. ते बसायला ओसरी आहे छानपैकी. इथे कट्ट्यावर तुम्ही बसू शकता निवांतपणे. असंख्य पक्षी तुम्हाला इथे दिसतात आणि स्वतः सचिन कारेकर तर एक्सपर्ट आहेत त्यातले. ते तुम्हाला त्याबद्दल माहितीसुद्धा देतात. आणि इथे आहे अथांग आणि ही आहे खोली. आणि इथे वरती झोपायला पण आहे माडी. आणि खूप सिम्पल आणि छान अशा रूम्स आहेत, त्यामुळे कुटुंबासोबत छान वेळ घालवण्यासाठी ही परफेक्ट जागा आहे. प्रत्येक कॉटेजमध्ये ए सीची सुद्धा व्यवस्था आहे.
त्याचबरोबर इथली युनिक गोष्ट म्हणजे बर्ड वॉचिंग. इथे अनेक प्रकारचे पक्षी दिसतात. सचिन कारेकर यांचा विशेष अभ्यास असल्यामुळे ते तुम्हाला ट्रेलला घेऊन जातात आणि पक्षी दाखवतात. हे इथेच दिसलेल्या पक्ष्यांचे फोटो आहेत. बरं, इथले राहण्याचे आणि जेवणाचे दर किती हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. कडकडून भूक लागली होती आणि जेवणाची तयारी झाली होती. इथे थाळी केळीच्या पानात वाढली जाते. तर आज जेवणामध्ये होतं कोशिंबीर, ओल्या नारळाची चटणी, उन्हात वाळवलेल्या कैरीचं लोणचं ज्याला आंबोशीचं लोणचं असं म्हणतात, फणसाची भाजी, आमटी, बटाट्याची भाजी, भरलं वांग, कुळथीचं पिठलं, भोपळ्याचं भरीत, कोकमाचं सार, उकडीचा मोदक, कोबीची भजी, तांदळाची भाकरी आणि भात. तर माझ्यामध्ये ही श्री गणेशा हा मोदकानेच केलेला बरा, त्यामुळे हा मोदकाचा पहिला घास. अप्रतिम मोदक आणि त्याला जो गुळ खोबऱ्याचा आतला जो स्वाद आहे नाहीच तो दर्जा. आणि मी जसं म्हटलं तसं ते हळदीच्या पानामध्ये ते करतात, त्यामुळे त्याला तो एक वेगळाच स्वाद त्याला येतो की जो तुम्हाला असा असा रे तो असा इतका कॉमन नाही येतो. आणि हा तुम्हाला गराव्यातच नक्की मिळू शकेल. भाकरीबरोबर हे कुळथाचं पिठलं हे सुद्धा इथलं एकदम स्पेशालिटी आहे. म्हणजे कुळथाचं पिठलं हे जर खायचं असेल, आपण नेहमी कोकणात येतो आणि कोकणात जर कुठे खायचं असेल तर तुम्ही गारव्यात खाल्लं पाहिजे. कारण याची जी चव आहे तर ते घरचं कुळथाचं पीठ असतं त्यांचं. आणि त्यांचा एक ओव्हरऑलच या सगळ्या पदार्थांना खमंगपणा हा एक मी असं म्हणेन की एक वैशिष्ट्य आहे. आणि अर्थात त्यांची ट्रेडमार्क वांग्याची भाजी, ह्याचा जो मसाला आहे तो फक्त चव घ्यायची, डोळे बंद करून तो खाऊन टाकायचा आणि ती चव अनुभवायची, असा तो सुंदर म्हणजे आहे. खूप सुंदर म्हणजे एक तर त्यांची ती वांगी आणि हे इथल्या शेवटी इथल्या सगळ्या या इकडच्या गावाकडच्या भाज्यांना एक मुळात त्यांची एक चव म्हणून असते, ऑर्गॅनिक भाज्या असतात या. आणि त्याला सुंदर मसाला, कोकणी मसाला, अप्रतिम मिश्रण आणि भाजी म्हणजे स्वर्गसुख. हे लाल भोपळ्याचं भरीत, म्हणजे ह्या भरताचा स्वाद येतानाच तुमच्या लक्षात येतं की म्हणजे एकतर ते लाल भोपळा जो आहे त्याचा जो स्वाद आहे तो इतका सुंदर, तो रॉ आपण इतका सुंदर आहे आणि त्याच्यामुळे तो कुठेही त्याची ती मस किंवा काय म्हणतात त्याला बाकीच्या कुठल्या गोष्टींची चव त्याला ओव्हरपॉवर करत नाही. आणि अर्थात मधून मधून भजी, कोबीची भजी, हे कोकमाचं सार, त्याला मस्त जिऱ्याचा स्वाद आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही सगळं खा आणि वरती हे दोन वाट्या मस्त कोकमाचं सार प्या, शमून जाईल सगळं, शांत होऊन जाईल. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथे बुफे नाही तर जेवणाची पंगत असते आणि संपूर्ण कार्यकर कुटुंब अगत्याने तुम्हाला वाढतं. माझा अनुभव म्हणजे बुफेपेक्षा पंक्तीतलं जेवण कधीही दोन घास जास्तच जातं. राहणं, खाणं, पिणं, अन्न पदार्थ सगळं साध आहे. आणि इतक्या साध्या प्रकारामध्ये सुद्धा इतकी गंमत, इतकी मजा फक्त साधी आणि कमाल माणसं जाणू शकतात आणि हे त्यांना जमलेलं आहे. आणि म्हणूनच अजूनही दरवर्षी वेगवेगळ्या प्रसंगांच्या निमित्तानं, वेगवेगळ्या सणांच्या निमित्तानं आणि सुट्टीच्या निमित्तानं पुन्हा पुन्हा येणं होणार आहे. त्याचं कारणच असं आहे की पुन्हा पुन्हा येण्याजोगा गारवा आहे. थाळा म्हणजे अशा खूप कमी थाळ्या आहेत ज्यामुळे मला ओव्हरवेलमिंग होतं आणि त्यातली ही एक थाळी आहे. म्हणजे हे बघूनच जे असं मन भरले, म्हणजे मन भरले, पोट नाही भरलेलं, अजून खायला सुरुवात करायची आहे, तर जे भारी वाटतंय ना मी म्हणजे शब्दात सांगू शकत नाही. छान केळीच्या पानावरती आणि खूप सारे पदार्थ आहेत आणि सगळे मी ट्राय करणार आहे. बाय द वे बऱ्याच लोकांनी कौतुक केलेलं आहे आणि मी असं वाढताना ना वास तोचं आणि जो दिसत होतं ना त्याने मन कम्प्लीट भरलेलं आहे. तर आपण पटापटा एक एक गोष्ट खाऊन सांगूयात की कसं आहे. तर ऑफकोर्स तांदळाची भाकरी आहे जी इथल्या या सगळ्या पदार्थांबरोबर लय भारी कॉम्प्लिमेंट करते. मी सुरुवात करतो वांग्याच्या भाजीने. आपल्याला असं वाटतं ना की काय असं असणार आहे वांग्यामध्ये, पण घरीसुद्धा वांगं करतो. म्हणलं असं कोकणी मसाला आहे आणि त्या मसाल्याची गंमत आहे आणि तो मसाला हे स्वतः बनवतात. भोपळ्याचं भरीत, तर खरं तर भोपळा म्हणलं की आपण नाक मुरडतो, पण सेम जसं दादा म्हणला तसं की एकतर अतिशय ताज्या भाज्या, त्याची एक वेगळी चव आहे आणि साधेपणात सुद्धा उत्कृष्ट चव असू शकते. जसं एक उदाहरण म्हणजे हे भोपळ्याचं भरीत, कुळथीचं पिठलं. जनरली शहरात हा प्रकार मिळत नाही, ही तर कोकणाची खासियत आहे. तर कुळथीचं पिठलं आणि तांदळाची भाकरी, लय भारी कॉम्बिनेशन. सुरेख, म्हणजे सात्विक तरीही उत्कृष्ट चव कुळथाची. आणि गरम भातावर सुद्धा हे बाप लागणार. बटाट्याची भाजी आहे आणि हां, हा कोकमाचा वेगळा प्रकार आहे, हा मी ट्राय करतो. हा, जर
जनरली ना गोवन थाळीमध्ये पण मिळतं, पण ते थोडं असं आंबटसर असतं, पण अशी इतकी परफेक्ट चव आहे ना, इथं खूप सात्विक आहे आणि या उन्हामध्ये खूप रिफ्रेशिंग वाटतं हे प्याल्यावरती. त्यामुळे कितीही जास्त जेवण पाप केलं की पचनसाठी परफेक्ट. आणि कोबीची भाजी बाय द वे इंटरेस्टिंग आहे हा प्रकार. आणि ही गारही भारी लागू शकेल, म्हणजे कुठले स्टार्टर झक मारेल इतकी भारी भाजी लागते ही. तर मोदक आणि वरती केशर आहे, आहा म्हणजे हे बघताना पण इतकं भारी वाटतं ना, तो केशराचा रंग असा छान उतरला आहे. जस्ट रंगपंचमी झालेली आहे, मोदकाने सुद्धा रंगपंचमी खेळलेली आहे. खूप ठिकाणी मोदक खाल्ले, पण मी म्हणत असं की इथली खासियत म्हणजे हळदीच्या पानामध्ये जो बनवतात ना, तो एक हलकासा स्वाद त्याच्यामध्ये उतरला आहे आणि तो खूप हलकासा उतरला आहे. अप्रतिम मोदक आहे. ओव्हरऑल खरं सांगायचं तर अशा घरी बनवलेल्या संपूर्ण कुटुंबाने छान पद्धतीने काम करून बनवलेल्या थाळीला मी कोण रेटिंग देणार आहे? रेटिंग याला देऊच शकत नाही, हे सगळ्या रेटिंगच्या अभाव आहे असं मला वाटतं. पण जर तुम्हाला असा अस्सल अनुभव घ्यायचा असेल तर नक्की आणि नक्की गारव्यात यायलाच पाहिजे. आम्ही तुडुंब जेवलो. बाय द वे इथे नॉनव्हेज सुद्धा उत्तम मिळतं, पण पालखीचा प्रसाद असल्यामुळे फक्त व्हेज होतं. पण खरं सांगू इथल्या व्हेज पुढे तुम्ही नॉनव्हेज सुद्धा विसरून जा. गावात राहून जे काम कराल ते मूर्खपणा, जो वेडा होणं जो काम करेल ना तो गावात टिकू शकतो. थोडं वेडे चाळे करायला लागतात, शेती करणं म्हणजे लोक मूर्खाचं काढतात, किंवा जंगलात फिरणं पण सुद्धा लोकांना वेगळं वाटतं काय फिरतोय. पण त्यातून आज एक असा क्राऊड आहे जो पक्ष्यांच्या पाठी लागणारा प्रचंड शहरामध्ये क्राऊड आहे, त्यांना आकर्षित आपले करायचं असेल तर आपल्याला मुळात माहिती पाहिजे. म्हणून आम्हाला पूर्णपणे जंगलात फिरून त्याचा सर्व्हे करायला लागतो, कुठे कुठला पक्षी कधी येतो, कुठल्या सीझनला येतो, याची आम्ही माहिती माझा मुलगा शुभम आणि मी घेत असतो. त्याप्रमाणे आमचं ती माहिती आपण फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियामधून सगळ्या जगाबरोबर ठेवली तर आपल्याला लोक आपल्याकडे येतात. संस्था आपण जे पेरतो ते जुगवतं. आम्ही सचोटीने मीही व्यवसाय केला, जे काय केले आत्तापर्यंत तसं तेच मुलाच्या अंगात मुलीच्या अंगात रुजवले गुण पहिल्यापासून. आणि बायकोला मिसेसला माझ्या जेवणाची आवड असल्यामुळे म्हणतात दोन्ही गोष्टी जुळण्या लागतात. म्हणजे आम्ही मुलगा माझा बाहेरचं काम बघतो, म्हणजे पक्षी जगात फिरवणं सगळ्यांना ह्याच्यात जगतात, ही आतलं नाश्तं असेल जेव ब्रेकफास्ट ते आत्म्याने काम करते, आवडीने काम करते. म्हणून आज आमचा व्यवसाय हा इथपर्यंत टिकून आहे. तर महत्वाचा प्रश्न म्हणजे इथला खर्च किती? तर इथे प्रत्येकी एका दिवसाचे 2000 रुपये, ज्यामध्ये राहणं आणि संपूर्ण खाणं ही इन्क्लूड आहे. खाण्यामध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर, दोन्ही वेळचा चहा आणि बर्ड वॉचिंगचा ट्रेल, हे सगळं इन्क्लूड आहे 2000 रुपयांमध्ये. माझ्या मते इथला जेवणाचा जो दर्जा आहे तो बघता हा रेट खूपच रिझनेबल आहे. मी इथे खूप वेळा गेलोय, त्यामुळे हे ठिकाण मी तुम्हाला 100 नाही तर अगदी 1000% रेकमेंड करीन. बुकिंगसाठी सगळ्या लिंक आणि फोन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तुम्ही थेट संपर्क करू शकता. असेच फिरण्याचे आणि खाण्याचे वेगवेगळे व्हिडिओज घेऊन आपण येणार आहोतच, त्यामुळे बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.